Subscribe now and press the bell icon. Never miss an update. गणपतिर्हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्रृण्वन् नूतिभिस्सीदसादनं प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु महागणपतये नमो नमः। पळपळबाई देवाच्या न जमणारी सोरी जमली साखरपुडा एवढा होते दिंडोबाट अहो साखरपुडा का याद्या झाल्यावर लगीन वेळच राहते मी पोरीत काय मास्तर झालं नव्हतं आता मनासारखं तुम्ही होत्या म्हणून झाले सरकार नाहीतर हे काम आमच्या ताकदीतलं होत होय सरकार राम राम सरकार टेलर पाहिजे वा वा उठल्या उठल्या आम्हाला दिसतोय मग काय करणार तर आपल्या घराकडनं झाला असं कुठं यायचं काय म्हणताय कोल्हापूर कोल्हापूर ठीक आहे की सगळं पण आपलं पाहुणं पवारांचा सांगा आहे काय म्हणतात आता घरचं खरकाट दुसऱ्या दारा कशा पाहि वाड्यावर चला पायाचं आप सांगतो सगळं बरं मग कितीच कलम राहिले की राहिले की आमच्या वाट खर्चाचं काय अहो पाहुणं जे काय इचारायचं ते अगोदर इचारायचं असतंय अहो वधू पक्षानं दोन्ही करता खर्च करायचा म्हटल्यावर मला इचारायची काय गरज आहे का अहो बरं ते कबूल केले ना आम्ही फेरावा जेवणावर मांडव खर्च काय कमी खर्च आहे होय होय पण आधी काय ठरलंय तुमचं आमचं अहो आम्ही आमच्या पोराला घेऊन यायचं आणि तुमची पोरगी घेऊन जायचं आणि मग याचा अर्थ दुसरा काय होतो काय काढवत होत त्यावेळेसाठी बैठक मोडायची की काय अरे तुमच्या मास्तरांनी विचारा म्हणजे ते नाही विचारता सांगतो सरकार डोक्यावर पाणी जाते बघा माझे हो मास्तर कोणाला सांगतेस हे अहो पोरीचा बाप म्हटलं मी सगळं सोसाय लागतंय म्हणजे पोरीचा बाप झालं म्हणजे काय पाप गेलं होय आम्ही काय बी म्हणा आणि सोसा कसं कुमार अहो काय हो पुतुली ते बांबोड होऊन किती होणार आहे भाडं पण एसटीचं भाडं काय वाढलंय ठरवाय ना अहो एसटीने चालू ना मी कोल्हापूरसन पण ते एकटेच आता लग्नाचं वराड म्हटलं म्हणजे 40-50 माणसं तरी होणारच हो हो 40-50 माणसं नक्कीच होणार स्पष्ट सांगतो आता वय की अवतीवेळी होणार मग असं करा मास्तर तुम्ही नो आणि तुम्ही मी नो अर्ध अर्ध वाटून घ्या म्हणजे झालं ते काय म्हणून आपण आमरसने झेपलं तरी पाहिजे तुम्हाला झेपत नाही ना कुठं बंडू कुठं निघाला अयशने झेपत नाही मग कशाला बसायचं सरकार तुमच्याकडे बघून मी इतका खाली आलो खाली बसा मास्तर तेवढं कलम घालत करा बघू सही नको सरकार उद्या मानवात भांडलं नको काळजी का करता मी आहे की साखर झाली मास्तर उठ पोरी लावू हो दे आता काय बरं मास्तर आम्ही निघतो जेवण निघा ना आता जेवण नको आता घरी पाहतो ना काय वाढून ठेवली हा म्हणतो चल नाही तुम्ही बसा तुम्ही बस बस जेवण जावा हा बरं आहे राम राम तर मी काय सांगत होते उत्पन्नाचं सोडा हो खरं विक्रम रावांचं घराणं का आहे म्हणता आणि ताई साहेब काही कमी आहेत होय होय चार बुक्की शिकल्यात पण टेबा कसला ते खावं नाही घरचं वळण होत पहाय आणि आमच्या शिलाच्या हातात कला तरी काही कमी आहे म्हणता का काने काय इकडे बाई सब माडीवर जा आणि ताई साहेबांचं म्हणाव काचेचं देऊळ खाली बघायला मागितलं हा
अरे ग शिला देऊळ बांधलीस खरं पण त्यात देव नाही बसवलास वाग वा लग्न आधी काय बसवणार नंतर बसवेल ते आपल्या नवऱ्याला जरा गप्प बसायला काय घ्याल ग अगो बाई हे रागाव ना ते दिसन बरं ते जाऊ द्या त्याच्यावर सत्व शिला भरलंय आता ह्याच्या काय करते का मला नाही माहित नवऱ्याच नाव ठाऊक नाही तुला अग चक्रम का काय हाय म्हण ना शी चक्रम नाही चांगलं विक्रम नाव आहे त्यांचं वाघ वा आत्ता का कसं ठाऊक झालं तुला बायका मासा पहिली काचेचं देऊळ मागितलं कशाला ग बायकाच नाही द्यावं मग वरच येऊन बघा म्हणा ओके समजा कामात यांची बरं सांभाळून येशील ना सांभाळून ये हा लगीन अगदी तोंडावर आलाय आणि बिघडलं कुठं नवा विकत आणू की अहो ताजमहल एकच घेतला असता तर हातच्या देवाची सर येईल काय त्याला तेच म्हणते मी मग लेकीच्या हौसेच कौतुकच नाही असते कौतुक करू की पण बोलावलं कशाला दाडलं ते तरी सांगा म्हणजे अजून निरोप सांगितला नाही सा आता कवा सांगायचं हो भाई साहेब आता एकटे भेटतील तेव्हा ना चला बघू बात कारण अजून मामला आहे होय हा पुढचा लाग काय म्हणतात पाहुण हो दुसरं काय म्हणणार सरकार आता आपला हुंडा ठरलाय का नाही आहे की ठाऊ 10,000 रुपये तूच की तू जरा ऍडव्हान्स मागत्यात होते का आमच्यावर विश्वास नाही त्यांचा का खर्चाला पैसे कमी पडतात आता काय सांगाय सरकार तुम्हासनी अहो असं काय मनात जरी आलं तिरवर पक्षाला पण काय बी बोलायचं नाही बघा अहो काय मागतील ते गप गुमावून द्यायचं मग समक्ष मागायला तोंड नव्हतं त्यासनी मध्यस्थाला मध्ये आली का रीत झाली का त्यांची आता पुन्हा तेच अहो आता रीत भात काढून देतो काय फायदा आहे का सांगा बघू सरकार हे बघा टेलर दुसरं कुणी असतं ती सोयरीक जमलीच नसती होय यांच्या मायाची माणसं म्हणून नाही नाही ते बोलणं ऐकून घेणं आलं बघा अहो म्हणून तरी हे जमलं नाहीतर एवढं मोठं घरानं बघायला तरी मिळालं असतं का तुम्हाला ते दिसलंच की हुंडा ऍडव्हान्स मागितला त्याच्यावरून त्यांचं तरी का चुकलं म्हणते मी बरं का टेलर एकदा एका वह्यानं चेक दिला तो लग्नानंतर जसाच्या तसा परत आला हार काय देतो श्रीमंत पूजनाच्या वेळेला आयत्या वेळेला आणायची कुठून अहो जातात कुठं शिलाच्या पाठोपाठ लग्न आहेच की रणजितचं त्यात व्याजासकट वसूल करून दाखवू का तुम्हाला कमाल आहे तुमची उद्या पैसे मिळणार म्हणून आज खर्च काढायचं नको काढायला पोटाला पोरगे यायचं अहो आता मास्तर असले तुम्ही तेच सांगितलं की हो सरकार ठीक आहे याद या केल्या मला निस्तर लेच पाहिजे काय करू थांबून हे लग्न मोडता येणार नाही का साखरपुडा झाल्यावर अशी किती उदाहरणं दाखव तुम्हाला शाणी तुझा नवरा मला माणसातून उठवायला निघालाय तू जगातून उठी तुम्ही नाहीच ऐकायचे यावेळी रणजित पाहिजे होता इथं
राव जी बांधलं का तोरण बांधायचं चाललंय चला म्हणजे लगीन गाई सुरू झाले म्हणायची अरे रणजीत अरे दादा सोडा नवरदेव आला दारात तरी अजून ओवाळायची तयारी तुझा बाप त्यांना पण आमच्या प्रमाणे लळा लाव हा अरे हे काय झालं की नाही अजून
आपल्याला महालक्ष्मी घराची माहिती वाटतं. विक्रमराव, तळाताच्या खोडाप्रमाणे जपले पोरीला, तुम्ही तसंच जपा. काळताचा तुकडा काढून तुमच्या हाती देते. आबासाहेब, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या घरी तिला अगदी घरच्यासारखं वाटेल. पहा, ऐक. पण आबा, रणजित कुठे? असेल वर, बघतो. रणजित, अरे इथं काय करतोय? इकडे चिरकी शिला सासरी जाय निघाली. सा म्हणत. अरे तुला बोलवती ती? नाही. अरे तुझ्यासारखा पुरुष रडतोस काय? मग तुझ्या आईला काय करायचं? चल बघू. बाबा, मला प्रज्ञाधन्य परक्यातच. आपण ते लोक इतके लोभी असतील असं वाटलं नव्हतं मला. अरे पोरीसाठी गेलं म्हणायचं आणि गप्प असायचं. मग बाबा, माती मऊ लागली म्हणून कोपरानं खणू नये माणसानं. सांगा तुमच्या जावायला बाबा, माझ्या बहिणीच्या डोळ्यात परत पाणी बघितलं तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही म्हणा. पण ती मोठी माणसं आहे. शिवाय त्यांचा वरपक्ष वधू पक्षाला आपल्याला पडी खावीच लागते. मग विचार घे ह्यासनीच. माझ्या लग्नात काय काय करावं लागलं आम्हाला ते. म्हणजे रणजितच्या लग्नात त्याचं उट्ट करणार की काय? मग सोडते की काय? बघा की कशी एकेकाला वाकवते ते. अगं, पण याला गाजोट तर उदे. नाही हा, माझी पोरगी आज चालली. घर खायला येईल मला ती गेल्यावर. म्हणून तोंडी लावून सुनावी होय. मी मुळीच लग्न करणार नाही. हे मान पान आडवा आडवी म्हणजेच लग्न असेल तर. अरे पण उद्या कॉलेज सुरू होणार आहे. कॉलेजमध्ये तर जाणार का नाही तो? काय मॅडम, रस्ता विकत घेतला काय? अगदी मधून चाललाय त्या. वा, चोराच्या उलट्यात की तुमच्या? काय हो, लायसन्स कुणी दिले तुम्हाला? आरटीओने दिलंय. मग ट्रॅफिक रूल्स वगैरे कळतात की नाही? विचारतेस कशाला? सांग की समजावून. आणि हे काय नाही, म्हणजे घेराव घातलेलं दिसतोय मला. नशीब समजा, हातात लाटणी नाही. आता हात तरी आहेत ना. अच्छा, मग ते जोडून अगोदर माफी मागा. नाही तर कसे जाता इथून तेच बघते. मराठी समजतंय ना? अच्छा ठीक आहे, चूक झाली बस. नाही, लिहून द्या. नुसतं तोंडानं नाही चालणार. लिहून देऊ. कागद काय लिहू? आय एम सॉरी, दिस विल नॉट रिपीट अगेन. आय एम सॉरी, दिस विल नॉट रिपीट अगेन. ओके, जाऊ मी. बाय. आपण नोटीस बोर्ड. ओके ओके, आय लाईक यू, आय लव यू, यू आर फ्रेंडली. आईला हा माणूस आहे. अशी धमाळा लिहून सांगू आणि अशी झिरवली की किंचित. बस कोणाचे लाल राखले बघतो. पण काय म्हण यार, भोरी माय हिरसाल आहेत. सर तू काय कमी पाहिजे? मला एक चहा घ्या पाच ठिकाणी. पाच चार ठिकाणी. काय मास्टर? आय एम नॉट मास्टर. हा, मी मास्टर नाही आहे. आय एम अ प्रोफेसर. हो, मी प्राध्यापक आहे. सॉरी सर. सॉरी सर. हे सर काय काही नको. हॉटेलत कशाला आलाय? टू इट ॲट माय ओन कॉस्ट. हो, पदरच्या पैशानं खायला आलोय मी. खावा की सर? सिगरेट ओढणार? नो थँक्स, कष्टच व्यसन नाही मला. अरे रे रे सर, कॉलेजची पोरं बिअर पितात, तुम्ही सिगरेट देखील ओढत नाही.
मी सांगितलं ना एकदा मी प्राध्यापक आहे म्हणून. आय एम अ प्रोफेसर. हो सर, प्राध्यापक वर्गातल्या पोरींच्यावर प्रेम करता. बट आय एम नॉट फ्रॉम दोज. मी त्याचा नव्हे. क्या बात है रव्या, पोरगी कोण यार? शिवर एवढं माहित नाही. अरे अरे माय राहुल, सोलंगपूरच्या बागातरची पोरगी ते काय आलं तरी टोटल असते यार. अरे गारगुटी नव्हती, आताच कोल्हापूरला आली. आताकडे असते आयला तुला मात्र खडान खडा माहिती. पत्ता सौ काय खेड्यातल्या दूधवाले आहेत म्हणून भाषा वरले का तुझी? अरे हट. अरे खेड्यातल्या काय शहरातल्या काय, बाई एक वेळ घरातनं बाहेर पडली की बिघडली समाज. असं कोण ही? हा ही समोरून सायकल वरून येते ही? हा तीच. अरे वा आई मत काय लागली भेट. हा हिचा हात हातात धरला तर डबल गोडा बाटली अक्की लागली माझ्याकडे. अरे आणि काय पाहिजे मला ह्यो बघ. चालेल बाई. काय झालं? वाजले किती ते तरी सांगा. वाजले हे समजलं? क्या आईला अभ्यास झाले. उठ उठ उठ, लक्षण का तुझ्या दादाला लक्षण. ए तुझी आई का भंती. अबे थांब साल्या हात. सांभाळून ग अशु. अगं एवढं वर कशाला होती? कशाला म्हणजे मुलींचा पोस्टर वरच पाहिजे मुलांच्या. हो पण पडलीस म्हणजे? अगं पडेल तो चढेल. प्लीज थोडं बोर्ड लावून देता का? शो व्हाय नॉट. माय प्लेजर. आणखीन काय मदत? सुरुवात केलेलीच आहे, आता शेवट करा म्हणजे झालं. आपली मते कोणाला? आपली मते Thank you.
कुणाला मत मिळणार असतं भाऊ समानच मिळणार मित्रांनो नुकतं जगभर महिला वर्ष हे साजरं झालं आतापर्यंत आपल्या कॉलेजमधली कुठलीही विद्यार्थिनी जीएस म्हणून निवडून आलेली नाहीये तर मित्रांनो महिला वर्षाची आठवण म्हणून मिस माया राऊत याला जीएस म्हणून निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे थांबा थांबा तर मी काय म्हणत होतो आपले राऊत साहेब म्हणतो नुसते बागायतदार नाहीत तर गोरगरिबांच्या अन्नदाते आहेत त्यांच्या शेतात मळ्यात घरात पिढ्यानपिढ्या आपण गरीब लोक काम करत आलेले आहेत त्यांनी त्यांनी दिलेल्या पैशावर आपल्या चुली पेटलेल्या आहेत विसरू नका की त्या पैशावर आपण त्यांचं अन्न खातो त्या अन्नामध्ये त्यांचं असतं मीठ असं म्हणतात की ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट अहो पण हे काय मीठ खाल्ल्या मिठाला जागा हा आपली मत राऊ साहेबांनाच द्या आपली मत राऊ साहेबांना द्या हा विसरू नका कोल्हापुरावर हार अन पेड्या ना जावा काय झालं कळलं नाही तुम्हाला आम्ही फार आपटलो का काळजी करता एवढी असले छप्पन निवडू नका भवान टाकता येतील तुमच्यावर बरं झालं दोस्त वाचलं दोस्त नुसतं गरम झालं करा बाटली काढा शांत करतो डोकं हा मी नाही काढून देणार वा तरी तुम्हाला निमित्तच लागत असते निवडून आला असता तर म्हटलं असता विजय साजरा करतो आणि ते पिण्याला काय सुमार मी पडलो आणि तू पेढे वाटते पण बाबा मी निवडून आले ना अगदी प्रचंड होतात गाढवाला गुळाची चव हे बघ माया आता लक्षात ठेव तुझा काय माझा काय सक्सेस दारूनच साजरा बाजलो उद्या ना उद्या मी माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना बोलवलंय मळ्यासाठी ग्रँड पार्टी अरेंज करायची थ्री चेअर्स फॉर माया राऊत थ्री चेअर्स फॉर माया राऊत थ्री चेअर्स फॉर माया प्रिय बंधूनो आणि भगिनीनो आजची सभा का बोलवली तुम्हाला माहितीच आहे सभा नाही बाबा असू दे काय असेल ते बाबाच बघू तेव्हा आजच्या सभेचं अध्यक्षस्थान आमच्या राणी साहेबांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करीत आहे मी नाही बाई अहो मला बोलतात रे येते काय
अहो पण म्हणून तर तुम्हाला अध्यक्ष केले ना ते काही नाही ए चला बघू चला बघू चला बैस गाई बैस गाई बैस ना आग पण काहीतरी बोलायला पाहिजे की नाही रोज आमचा जीव खाता आजच काय झाले तुम्हाला बोला बघू शांत व्हा शांत व्हा शांत व्हा आता मी अध्यक्षांची ओळख करून देतो माहित आहे आम्हाला मायाची आई आपली धर्मपत्नी लग्नाची बायको थांबा 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 बाबा आधी मी तुम्हाला माझ्या अमित्र मित्रांची ओळख करून देते हं हे रणजीत आधी मला वाटलं होतं हे मवाली आहेत म्हणून पण यांनी जेव्हा दोन गुंडांचा समाचार घेतला ना तेव्हा मात्र पटलं हे सज्जन आहेत म्हणून अग सज्जन म्हणजे तरी काय जो चांगला मवाली तो सज्जनच की हो मी निवडून आले ना त्याच सगळं श्रेय यांनाच आहे अरे वा वा मग याला बक्षिसी दिली पाहिजे बोला मित्र आमच्या रणजितला काय बक्षीस द्यायची मी सांगू ए नाही नाही ए नाही नाही ए शिवाजी अरे शिवाजी कुठे गेला उठ बघू आता तुझी पाळी आता बघ बघू काय तुझे दिवे लागले तुझ्या नशिबाचे ते वाज वाज अरे मोठ्याने वाज लाजू नको आता काय करू माया चल तुझी टोन आली चल चल लाजू नकोस काढा चिठ्ठी बघूया काय निघते ते मोठ्याने वाचा नवऱ्याचं नाव घ्या अगं मग घे की माझं लग्न कुठे झालंय मी कुणाचं नाव घेऊ रणजीत कुठे रॉन्ग नंबर प्लीज थैंक यू हे काय शिकार घालवलीस माझी तर अगदी रामबाणच की नाही तुमचं अगं प्रत्येक शिकाऱ्याला आपली गोळी रामबाणच असते आणि म्हणून आपला नेम चुकल्याचं दुःख फक्त त्यालाच ठाऊक असत पण नेम साधला तर सावजाचा जीव जातो त्याचं काय पण एखादा शिकारी सावजासाठी जीवच हरवून बसतो त्याचं काय
बघता बघता स्वप्न खरे हो ये आकारा शाला जर वर्षाला केवढी मोठी आरास होयची आणि यंदा असं का ग आकाशसाब नाहीत ना आकाशसाब यंदा सासरला मग हे तो कोण बघणार मा साहेबांच्या हातनं व्हायला नकोय ते खरंच खर तर आकाशसाब लय गुणाचा होय होय मासात शिना का कशा आल्या नाहीत मारला त्या नंतर लगीन झाली शांता केव्हा झाली मार पडणार हवे शांते जी के पावसाळ्यात आला पंचायंगेला खूप मुरली जर रावणी केला माझा गैरसमज दे सासूची माणसं समजूतदार मिळायला नशीब लागतो होय तर पोरीच काळीच माहेरच्या वेशीवर रेंगाळत असत म्हणून तर तो पॉटर पोरींच्या आतलं अहो एवढ्याशा कारणावर न बायकोला टाकलेलं उदाहरण काय कमी येतोय काय थोडा मोठ्याच्या घरात हीच भीती नाही असती होय तब्येत ठीक नाही मिळत अशा उदासवाने दिसताय आरास मत पण देवारात गवर नाही तर शोभा कशी येणार तुम्ही सगळ्यांनी हळद कुंकू घेतलं ना मला जरा बरं वाटत नाही नवीन सासू पहिल्यांदा थोडी कुरकुर करायची नुसतीच कुरकुरत नाही आबा रक्त निघायची पाळी आली काळ जातो पण तुझ्या सासूला पोरगी आहे ना म्हणून काय झालं तुमच्या पोरीच्या मायानं तुम्ही रणजितच्या बायकोचा विचार कराल का करायला नको आई बाप सोडून आलेली पोर ती कितीही केलं तरी सासूबाईंच समाधानच नाही इतके मी वाईट ऐकावं आबा आपण ऐकायचं सोडून द्यायचं तेही केलं असतं आबा प्रेमाचा एक शब्द जरी त्याने दिला असता तर उपाशी पोटी सुद्धा राहिली असते तुझा नवर ऐकून कसं घेतोय सगळं सासूबाईंच्या पुढे त्यांचं काहीच चालत नाही खरंच आम्ही त्या घरात परत जायचं म्हटलं की धडकीच भरते मी परत जाणार नाही आता तिथं अहो जावंय बापून सांगून पाहाव नुसतं नाही कान धरून सांगणार आहे माझी पोरगी मला जड झालेली नाही रमेश भाई इकडे या जरा ती दाखव साडी रमेश भाई या जरा हॅलो हा साहेबांना रुमाल दाखवा जरा कसले दाखवू साहेब हलके का भारी नाही मध्यमच दाखवा हरवून जाता तो या काय हो मला ते रोखीच आणि आम्ही काय उधारीचं गिरायक वाटलं हो तुम्हाला दारू भाई साहेब
तुमची पसंती होईपर्यंत म्हटलं। मराठी नाही तुमच्याकडे? आहे की, कपाट भरले, कोणती दाखवू, जरी काठी दाखवू? हो दाखवा। काय खरेदी चालली वाटत? अत्याय बरोबर पोत नाही बरोबर असे ना, चोरून प्रेम करतोय काय पण बाबांच्या कानावर जाईल ठोके। ठीक आहे, चांगलं आहे। अगं बरंच झालं की, तुझ्या बाबांना सांगायचं कसं याच विचारात होतो मी। म्हणजे शिक्षण बंद करा माझं का? अत्याला आवडत नाही असलं असं, मग तिला आवडेल असं करूया। आता गप्प बसायला काय घ्याल सांगू? जा बघू तुम्ही। जाऊ एवढी पुरं बांधा आता। झालं की नाही तुझ? माझं काय व्हायचं? पसंती ग, पसंती तुझी तीच माझी ग। हे काय रुमाल माझा हरवला? हरवला की बदलला? नाही खरंच मीच घेतला आता। बरं बरं कळलं, चला आता बिल किती झालं? बरोबर 600। हे घ्या, त्या त्या रुमालाचं पण बिल घाला। याचे पैसे दिलेत बाईसाहेब? कोणी दिलं? ते आता गेले ते। त्यांना द्यायचं काय कारण? ते मी काय सांगू? काय ग मी तरी काय सांगू? बरं बरं कळलं, कॉलेजात गेले नसले तर मांडवाकडून गेले म्हटलं मी एकदा। एक नवीन पॅन्ट शिवायची जायची मला, अगदी टेरी हुलची शिवूया आपण। तेच की शिवणार येस तू आणि फाटली की माझ्याकडे या। बारामती सरकार सरकार काय सेवा करू? मुलगा तो रणजित राव काय पोरगा आहे हो, अमिताभ बच्चन ला झाकावून त्याला वर काढावा। बघा की कुणा बघतो आमची कमा तुम्हाला खावा आहे राव, नुसतं फोटो लागते ते 25,000 पूर्ण दिल्यावर गणित राव उघाडाय। अरे हे टेलर राम राम अक्का साहेब। बसा हा चहा ठेवते। काय म्हणतोय संसार तुमचा? संसार काय म्हणणार, संसारासारखा संसार चालायच। अहो संसार म्हटलं की आंबट गोड असायचं। ये घ्या शिरा, तवर चहा होईलच। वा 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 वा, अंधा मागतो एक चहा तर देव देतोय शिऱ्या सगळं। मा साहेब विश्रांती घ्या की बाईस, आता किती राबायचं मात्र होईस तो। काय करायचं बाबा, शिला एक होती ती बी आता गेली। एखादी सून आहे की चांगलीशी बघून? कोण हाय का बघण्यात? माणसं मात्र चांगली पाहिजेत। हा होय, अहो शेतावर न भाताची परीक्षा करायची असती ही आहे का बघा बघू पसंत। बघू बघू आहे आहे का नाही हे मा मालिनी माया? असं वाटत मरण सोसावे परी पहिले चुंबन घ्यावे। ओ माया हे मलनाची एवढी काही का झगडून समोर असताना? आणि हे का मी असताना माझा फोटो कशाला? माया तुला खरं सांगू, अगं मला तुझ्यापेक्षा तुझा फोटो जास्त आवडतो। असो हो काय का? अगं ते फोटोचं चुंबन घेता येतं पण तुझं? आधी नाही, लग्नानंतर। लग्नानंतर? अरे नाही यार,
लग्नानंतर चुंबनाची चवच जाते. आधी आधी कसं वाटतं ते घेतल्याशिवाय कसं कळेल माया. अगं तोपर्यंत माझ्या काळजाचं काय होणार आहे कोणाशी. हेच ना. अरे माया इकडे इथं बघ इथं जरा निवांत आहे बघ तुझ्या आईला इथं बी येत. हे बघा मंडळी अहो घर म्हणलं की भांडायला भांड लागायचं. नाही म्हणजे भांडायला भांड लागू दे मग. पण हांड्याच्या बदनानं तांब्या चिपू नये एवढंच आमचं म्हणणं. होय ते तुमच्या लेकीच्याच हातात आहे. तिला जरा कमी आदर आपट करायला सांगा म्हणजे झालं. कशाला बाबा मला तिचं पटेल असं वाटत नाही. मला न पटायला काय झालंय. लगीन होऊन किती दिवस झाले. झाले असतील 5-6 महिने. तेवढ्यात लगीन मोडायला निघालास. अरे लगीन म्हणजे काय गोट्याचा खेळ वाटला काय तुला. करताय काय बायको म्हणायची माझी. आणि सारे तिच्याच तंत्रण चाललंय तर त्यात गाव पडली जवळ जवळ. अहो मनात आलं की घेती लुगडण पळती मायरला. हो आम्ही लगीन केलं कशासाठी. हे बघा पाहुणे आता उकाळ्या पाकाळ्या काढू नका. भांडण मिटवायचं ठरलं ना. पण कायमचं मिटणार आहे का हे बघूया. प्रयत्न करून बघायचा. त्यात 2 महिन्याची गरवार आहे. गरल्या का तर हो त्यासाठी तर आम्ही आलो. नाही तर नाळ तर सोडला असता कायमचा. त्याचा अर्थ असा बरं का जावं बापू की तुमचं भांडण दिवसा होतं पण रात्री मिटतं. मास्तर आता पोरीला पुन्हा बोलवायची नाही. दुसऱ्या पोराच्या वेळेला खात्री होईल त्यांची. नवरा बायकोचं भांडण म्हणजे मीठ असतं संसारातलं. होय होय थोडं जास्त झालं की खरं होणारच. दाण्याचं कुठ मी सळायची. आपल्याकडे कोण आले वाटत. रणजित सर त्याच्या लग्नाचं गाठत आहे ना. असं सर तरीच अक्का सर त्यासाठी जायला वाटतं. होय अहो घरोघरी मातीच्या चुली मास्तर. जाऊय बापा. अरे अहो बघा तरी कोण आले ते. अहो जावय बापू आले. निरंजन आला की ओवाळ्याला. नको नको काय मीटिंग झाली वाटत. हो आमची तुमची मीटिंग वर आहे. ते चेअरमन गेले बघा. नागपूर कोल्हापूर प्रवास म्हणजे एक शिक्षण आहे का. कोल्हापूरला आलो पाहुण्यांची स्कूटर घेतली आणि इकडे पोहोचलो. कोणी विचारले का तुम्हाला. आणि न विचारता सांगा असं वाटलं तर. आपली माणसं म्हटले कशाला. चला दूर वा. आपली माणसं तुमच्या गावाला आहे. पण त्यापैकी इकडे आले. इथं असं बोलता आणि घरी. आता मी काय बोललोय का. तुम्ही कशाला बोलाल. तुमच्या आईने मक्ता घेतलाय ना. आम्हाला वळण नाही. आम्ही दडबद्री माणसं. चांदोरीतला माहेरी पाठवा म्हटलं तर यायला तयार नव्हतं. आता कशाला आलाय पाठोपाठ. परत जाणार नाही हे सांगायला आलो. आईला काय सांगून आलाय सांगा ना. आई वडिलांची मी मांडू ना दशीला. माझ्यासाठी नाही तर कुणासाठी. एकच चहा आणलायची. दुसरा आलो नाही. नाही एकच पुढे आणि इकडे. नाही मी घेणार नाही. हो लाजता कशाला. तुम्ही कॉलेजला जाता ना. हो कोणत्या वर्गात. बी ए. आर्ट्स की सायन्स. बी ए चा अर्थच आर्ट्स. हुशार आहात बरं. तुमच्या कॉलेजची मुलं ड्रिंक्स घेतात का. ड्रिंक्स म्हणजे बियर विस्की रम. मला माहित नाही. निदान त्यांची नावं तरी माहिती असतील. अहो सांगा की कमाल आहे. सांग ना. घरी वडील घेतात मनावर. काय ओल्ड मग हा काय प्रश्न झाला. बसा बसा बघा की सरकार हा काय प्रश्न हा बघू जरा तुम्ही इथं. हे टेलर पेड्याचा पुढा त्या पोरीला जाऊ. तेच करते ना मी. पोराची जात आपण लक्ष द्यायला. तुम्ही बघा पाहिजे सरकार बांबोडे करा. चुकलं की. मुलगी मोठी हुशार आहे आम्हाला पसंत आहे. मग काय सरकार फुडली बोलणी करायची. पण मी म्हणतो घाई काय. तुमच्या पोरीचा फोटो आहे आमच्याकडे. उद्या दाखवतो की पोराला. हा मग हे कोण. हे आमचे जावई रणजित काल नाही. काय म्हणतात ते. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही सरकार. अहो पोरगा आई वडिलाच्या शब्दाबाहेर नाही. आणि तुमच्या पोरी बद्दल ते काय बोललं ऐकलं सके हो तुम्ही. चला माझ्या बरोबर सांगत होत. तुम्ही असं करा वाईस पिशवीचं त्वान जरा सैल सोडा म्हणजे चट जमते बघा सार. ठीक आहे.
मग मुलगा आला की कळवा आम्हाला. बर घरी तर उद्या बरोबर तयारच करायला सगळा. उद्या परवा कसं शक्य आहे जी सरकार का. अहो घरात बायको सदानी कदा आजारी असते बघा. उद्या मिर्झाला पाठवायची म्हणतोय तिला. बर आले लक्षात. ठीक आहे. मिर्झाला का मुंबईला न्या की. आजच निघतो की मुंबईला. तू काल यायला पाहिजे होता यार. म्हणजे काय झालं असतं. मुलगी बघायला मिळाली असती. अशा रोज मुली बघतो मी कॉलेजमध्ये. अरे यार ही मुलगी अशी मस्त होती म्हणून सांगू. तुझ्या वतीनं चक्क सांगून टाकलं. मुलगी एकदम पसंत. असली नसते उठाडे करायला कोणी सांगितले होते तुम्हाला. अरे सांगायला कशाला पाहिजे. सासरा इतका गब्बर आहे म्हणतोस. करताना त्याला त्याची किंमत. म्हणजे खानदान देखील काही कमी नाही आहे. अगदी 52 कोळी. मोजायला गेला होता काय. अरे तर मी कशाला मोजू. लोक सांगतात ते सांगितलं. आणि तुमच्याबद्दल काही कमी सांगत होते. मग वाईट काय झालं त्याच्यामध्ये. म्हणजे काय झालं ते चांगलं झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता माझ्या आई वडिलांना मी काय करणार. त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. रणजित तरी देखील आलं ना तुझ्या बहिणीच्या प्रेमानं. कोणाच ठोक प्रेमाने आलाय की आशेने आलाय ते. रणजित तुम्ही बोलू नका मासाहेब. आणि याला प्रेम म्हणत नाहीत भाऊजी. मग काय कुलंकी कुत्रा म्हणतात सासऱ्याच्या दारात पडलेला. एक शब्द बोलू नकोस. काय चुकीचं बोललोय मी मासाहेब. आई वडिलांना येथे सोडून आलं त्याचं हे कळलं मला. काय मोठा पराक्रम केलाय. ठीक आहे आताच्या आता जा तुम्ही. इथेच कशाला चाललाय. बरोबर आपल्या बायकोला घेऊन जाऊन स्वतंत्र विराट घाटून दाखवा. त्याशिवाय तोंड दाखवणार नाही. घेतो मी जायला सांगितलंस तू त्यांना. न बोलवता येतात त्यांना सांगायला लागत नाही ताई. तेच का. पण मी सुद्धा न बोलवता आले दादा. अगं तुझ्या देखील माझ्या इतका थक्का आहे या घरावर. आता तू मानाने राहावीस सुखाने राहावीस एवढीच इच्छा आहे का माझी. राम 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 राम. मी इंगळी कर तुम्ही मला ओळखले नाही. पण मी मात्र तुम्हाला बरोबर ओळखलं. तुम्ही आमच्या घरी आला होता घरी मंजुळेला बघायला. नाही नंतर कळलं की तुमचं लग्न झालं. पण जेव्हा कळलं की तुमचं आई वडिलांच्या बरोबर भांडण झालं तेव्हा असं वाईट वाटलं. म्हणता सा नाही म्हणजे बायको जुडलेली असते ती केव्हाही जोडता येते. पण जन्म दिलेला आई बापा बरोबर भांडायचं म्हणजे नाही म्हणजे तुम्ही जर आमच्या मंजुळेशी जर लगीन केलं असतं तर तिनं असं सुखात ठेवलं असतं म्हणता सा. नाही म्हणजे पडून राहण्यापेक्षा घरी चला. मंजुळा घरभर नाचत तुम्हाला बघितल्या बरोबर म्हणूनच मी तिला नाकारली. बरं बाबुराव आम्ही जरी इलेक्शन मध्ये हरलोय ना नाही तरी आमचं वजन कमी झालेलं नाही. बरं खरी सत्ता अजून आमच्याच हातात. अगदी खरं. तीच खरी सत्ता. निवडून येऊन अगदी मंत्री झाला असता तरी काय. 5 वर्ष आम्ही 10 वर्ष सहकारी संस्थेचे अध्यक्ष. बापूराव काय सांगू तुम्हाला. एकदा बँक आमच्या हातात येऊ द्या. या शुगर मिलच्या मॅनेजिंग बोर्डाच्या चाव्या अशा फिरवता बघा बघत राहणार. मग काय मंत्र्याचा प्रभाव हो तुमचा. ऐकलं काय. काय बस एवढी राजकारणाची चर्चा रंगात आली होती. ते मागणं बघा दिवान साहेब आहेत कोल्हापुरात. आलो मंडळी काय अक्का आज बरी भावाची आठवण झाली. म्हटलं बघूया तुला लेकीची आठवण होते की नाही. अगं आमचं राजकारण माणसाला माणसातून उठवतय बघ. आणि तुझ्याकडं लेख असल्यावर काळजी कशाला करायची. म्हणून तर आले बघ. हे बघ मला काय तुझ्या लेकीचं लक्षण ठीक दिसत नाही. काय झालं. कालीजा जाती ना हो नियमानं. कॉलेजात जाऊन तर अभ्यास करते म्हणतोस. तर काय हे बघ अभ्यास तिचा तिच्या उशाखाली सापडला. अग हे धर्मेंद्र राजेश खन्ना घरा घरा शिरले आपण काय कर. अरे ह्यो धर्मेंद्र नव कॉलेजातला पोरगा आहे. हे बघ उद्या कमी जास्त काय व्हायच्यात पोरीच्या लग्नाचं बघ बघू. असं म्हणतीस. आजच लागतो का मला. या कुळ काद्याला जमिनी गेल्या तरी मुंबईला 2 बिल्डिंग आहेत आमच्या. एक कारखाना आहे. 4 गाड्या आहेत. अहो आणखी काय पाहिजे तुमच्या मुलीला. पुष्कळ पुष्कळ. आता शिक्षणाचं म्हणाल तर 4 MA
दोन बीए नोकरी आहे आमच्या कारखान्यात. अरे वा वा, पैसा असल्यावर काय हो, पैशाला पाचरी इदवान भाड्याने मिळतात आजकाल. खरं का? बरं, ते जाऊ द्या, लगेच परताचंय मुंबईला मला. बरं, मुलीला बोलवा बघू असं म्हणता. बर, अहो मंडळी सगळी फार पातळ झाली बघा. दिवस सांगायचं होतू बदलायला तिला एवढा टाइम नाही. माया माया बेटा, आवर लवकर. माया माया करा, आमची मुलगी अजून कॉलेज मधून आलेली नाही. काय? आम्ही मुंबईहून आलो, मुलगी अजून कॉलेज मधून येऊ शकत नाही. अर्थ तरी काय? करा गाडी. म्हणजे सरळ सांगायची, मुलगी मुंबई ठोका पडला आणि मला म्हणलं टॅक्सी न्याच घरला. आता काय करावर बाई तुझं लवकर आणि ती पातळ खडी करून ठेव. पातळ नेसतंय का विणताय? झालं का नाही? झालं झालं. पाहुण्याने वाट बघून टॅक्सी सुद्धा पाठवली बघा. अगं बाई, गाडी पाठवली पण मग ही साडी कशाला? गाडीला शोभली तर पाहिजे. चंदेरी नेसू का? नेसा कुठली नेसा, पण साडी नेसा म्हणजे झालं. अहो, आणि तुम्ही हे कापड कशाला घातला? का आपल्या लग्नातला सूट घाला की? कशाला? ते आपल्याला बघणार नाही, रणजितला बघणार आहे. अगं बाई, अगं त्याचं आवडलं का? बघ लवकर, जा रोकड. किती पोरी बघणार आहे, कुणाल ठोके की शीत लग्न करायचं? वय तुमच्यासारखा नाही तो. दिसली की घातली माळ, इचार नाही पाचार नाही. ते चुकलं बघा आमचं, चूक सुधारू का आता? पुरं तुमचं. अरे टेलर टॅक्सी घेऊन आलेत खाली. त्याला वर पाठवून दे जा. तुम्ही पहिल्यांदा इकडे प्रेक्षकांनी मध्ये बोलायचं ना. आपला वरपक्ष विचार. तुमचं नाव माया ने?
तर माया या शब्दाचा अर्थ काय हो? अनर्थ हो रे, पण तुमच्या दुर्गुणावर सुद्धा पांघरून घालते ती माया. वा शाबास. पण ती माया फक्त आईजवळच असते नाही? पण प्रत्येक स्त्री आई होण्यासाठी जन्माला आलेली असते. बेस्ट. काय हो, संसारात नवऱ्याची सत्ता असावी की बायकोची? मला वाटतं संसारात लोकशाही असावी हे उत्तम. म्हणजे तुम्ही आमच्या तोंडाला तोंड देणार तर? हो, पण चार चौघांच्या रेखत नाही. स्त्रियांची जात निमखराब असते याच्याबद्दल तुमचं मत काय? पुरुषांना पाषाणहृदयी म्हणतात याबद्दल तुमचं मत आहे ते? गेले का? थांब, आता तू विचार बघू. स्त्रियांच्या बद्दल तुमचं चांगलं मत दिसत नाही. तसं काय की शाळेच्या घंट्याप्रमाणे स्त्रियांना तासा तासाला बडवलं पाहिजे असं माझं मत आहे. करेक्ट. कॉलेजच्या पायरीवर वचनात गुंतलेले आहात, तसं करायला हसती असं वाटतं तुम्हाला? नाही, आपण ठरवलं असलं तरी वडीलधाऱ्यांच्या समाधानासाठी दोन हात करावे लागतात, त्याला काय करायचं? काय रे, कसली हात, कसलं वचन, काय चालूल आहे काय? अहो, मला काय म्हणायचं आहे की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने या हातात हात देतात, मग संसाराला हातभार लावताना तो काढून का घेतात? कारण ते हात पुरुषांच्या जिभेचे चोचले पुरवण्यात गुंतलेले असतात म्हणून. म्हणजे? म्हणजे बायकांना उत्तम टायपिंग करता येण्यापेक्षा झणझणीत रस्ता करता आला की पुरुषांना संसारात जास्त चव वाटते. वा, चांगलं तोंड बंद केलीस. आता ते रोजच होणार आहे. बर, आता लास्ट अँड द बेस्ट. विचारा. अच्छा, तर कुटुंब नियोजनाबद्दल तुमचं काय मत आहे? ट्रान्झिस्टर घेण्याची ऐपत नसेल त्यानं जरूर करा. आणखी काही करे काय? Thank you.
आस सच्चा सवे रंग हेला भुले कशी फाड फाड उत्तर देत होती रणजीतला तशी उत्तर तुमच्या तोंडावर फेकली म्हणजे मग तुमचं आपलं काय तरी वा 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 पात्रांची खरेदी अगदी जोरात दिसते मुलगी पसंत आहे म्हणायची ते असले विचारा होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आमच्याकडे अर्थव्यवस्था विचारायचं काय मुलगी पसंतच आहे मग कळू का करा मुलगी पसंत आहे पण इतर चौकशी केलीत काय पदर पालव जमला पाहिजे अहो त्याची काही काळजी करू नका पैसे असले चोख काम होत ते सगळं खरं आहे हो पण घरानं खानदानी असलं म्हणजे दुधा साखर हो आजकाल पैसा म्हणजेच खानदान आहे आणि बर का सरकार एकुलती एक मुलगी आहे अहो सगळी स्टेट जावायलाच मिळणार की हो पण हे त्यांच्याकडून आलं पाहिजे तुम्ही म्हणून काय उपे आमच्या तोंडून ऐकलं की रामराम टेलर बरोबर येणार होतो पण बँकेची मीटिंग होती जरा लेटच झाला बोला कोणचा मुहूर्त द्यायचा बोला आधी साखर पुडा तरी होऊ दे की ताई साहेब नाही कोण म्हणतय चला आज निघतोय कोल्हापूरला चला निघा हो पण त्याआधी एकमेकाची घराणी तर कळली पाहिजे बरोबर आम्ही बघा बावन कुळी खानदान येऊ अरे वा वा नाही कोणाला विचारा तुमचं बोला अहो कोणा गाडवानं चौकशी केली खरं सांगू सरकार आम्ही आमच्या हिमतीवर पुढे आलो बघा आता खोटं कशाला सांगायचं लहानपणी तो सोळंकूरचा पाटील त्याच्या घरी आम्ही पाणी भरीत होतो मग गोड बोलून त्याच कुळ झालो कुळ कायदा आला ड्रॉइंग करून उडवला बघा आता गंमत बघा त्या पाटलाच पोरग आमच्या घरी पाणी भरतय बघा राजकारण करायचं म्हणजे आपलं असे बघा तुमचं आमचं नाही राम आहे पण सरकार अशी फसवा फसवी करून मोठ्या घराण्याशी संबंध जुळत नाहीत राऊत साहेब काय कुणाला फसवलं आम्ही साखर पुढ्यापर्यंत नेऊन घराणा अंधार ठेवला आमच्या पासून काय उजेड पाडला तुमच्या खानदानीचा तो दिसला अरे पडक वाढ तुम्हाला शेकारण होईना जर आमच्या गावाकडे या मुंबई फॅशनचा बंगला बांधलाय येऊन बघा तुमच्या गावाचा सोडा कोल्हापुरात काय कमी बंगला येत नायकिनीच आणि राजकारण पण नायकिनी सारखंच त्याची चलती जर चांग भलं केल्यावर जीप सांभाळून बोला बोलायचं कारणच नाही म्हणतो मी तुम्ही जाऊ शकता ठीक आहे अहो एक नाही असले 56 दावे उभे करून धावतो अरे अडवू नका गाडी लाव त्यांच्या खानदानीला हा पोटासाठी पिकदाणे धुवा लागला शेत सावकरांनी मला शिकवतात सरकार आजपासून माझ्या डॉलरचा धंदा सोडला बघा म्हणून काय वाटेल तीस तारीख धावतो काय मला हो पण आजपासून असते छळ दाखवली ती काय याच वेळा काय आवतो साठवली तुला काय सांगायचं अहो आपल्या रणजित बाबांनी सांगितलं मी आम्ही म्हणलं पोरीचं भांड चांगलं आहे जाईल खपून
अरे कॉंग्रॅट्स, कशासाठी? जणू का आपल्याला माहितच नाही. खरंच माहित नाही. पार्टी द्या. पार्टी? पार्टी? अच्छा अच्छा, पार्टी. अरे डेफिनेटली यार, वाय नॉट. बरं, माया कुठे आहे? माया? माया आपल्या गावी गेली वाटतो. गावी गेली? हो. अरे यार. अरे माया, चल आपल्याला गावाला जायचं आहे. आमच्या गावाला? यस यस. अच्छा मा, चलो बाबा. मी आज फार खुश आहे. कशाबद्दल? अगं रोज आपण चोरून भेटतोय, आज मी तुला घरी घेऊन जाणार. माया, अगं तू घरात सगळ्यांना इतकी आवडलीस आणि तुला देखील सगळे इतकी आवडतील. सगळे म्हणजे? अगं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहा ना, तुझं असं स्वागत करतील, असं स्वागत करतील. हे आंब्याची कलम होत, बाबळीची चाळ चिकटत नाही आंब्याला. कोणी सांगितलं तुम्हाला? सांगायला कशाला पाहिजे, हापूस आणि रायवळ ह्यांना फरक समजतो बघणार. मासाहेब येते मी. रणजीत, चांगलं स्वागत झालं माझं. हा माया, मी सोडतो तुला. त्याची काही गरज नाही, तिथे जाऊ शकते. वा खांदा, तिथं संस्थानी गाद्या गुंडाळ्या, तिथं ह्या निनांदारे वळकुट्या आम्हाला तोरा गावतायत. काय घेऊन बसला नाही त्यात, जाऊ दे. एवढा अपमान झाल्यावर ना याचा वाचपा काढीन तर आम्हाला विचार. होय, पण त्यात त्यांचा काय दोष आहे? आपला दाम खोटा. तिथे आपला दाम खोटा? त्यांनी बीए शिकती आहे, सगळ्यांच्या नाकावर तिथून निवडून आली आहे. ती आली बघा. काय कॉलेज मध्ये दुसरं कुणी भेटलं नाही तुला? नाही त्या कोरोच्या नादी लागलीच. रणजित नाही ते? नाही बाबा, माझं प्रेम आहे त्यांच्या आणि त्यांचंही माझ्यावर. त्याच्या बापाचं काय टाळतं ठरलंय का? सारखं खानदान खानदान करतोय तो. मला कल्पना नव्हती बाबा, माणसं शिकून सुद्धा इतके अडाणी राहतात ते. शिपऱ्या वाढून अक्कल येत नसती. मला वाटलं काहीतरी बीए शिकतीस, काहीतरी शहाणी झाली, तर प्रेम करती त्या खतचूट पोरावर. असले 56 देखणे जावे आणून उभे करीन. जन्म गेला राजकारणामध्ये, अशी जोडे पट्टी झाली नाही, तुझ्यामुळे जोडे खावे लागले. या आता पुन्हा भेटायचं नाही त्याला. तुझं काय आणि दादाच प्रेम आहे माया कळ की? एकदा त्याला लग्नाला परवानगी का देत नाही म्हणते? पही पाहुणं तोंडात छेन घालतील माझ्या. तेवढं एकच काम आहे त्याला, आणि काही झालं तरी घाणीत तोंड घालणारच ते. आज कळलंय तुला? होय. पण आबा, ताईने सांगितलं तेच पुन्हा तुम्हाला सांगतोय मी. माझं प्रेम आहे माया. ताईला सांगितलं तेच तुला सांगतो. चांगल्या पोरीवर प्रेम करत जा. पण मायात काय कमी आहे ते सांगा ना. दिसायला चांगली आहे, चांगली शिकलेली आहे. तिचं कुळ हलकय. सात कुळ धर्म हे माणसाने निर्माण केलेत केवळ आपल्या स्वार्थासाठी. देवाने फक्त दोन जाती निर्माण केल्या हवा, एक स्त्री आणि पुरुष, प्रेमाने एकत्र येण्यासाठी. आणि प्रेमाला विरोध करणं म्हणजे साक्षात परमेश्वराला विरोध करणं हवा. वा 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 वा, कोणत्या सिनेमातला डायलॉग रे हा? अरे मग परवा एका सिनेमात हिरो हिरोईनला घेऊन पळून गेला, तसा तो पळून का नाही जात? नको आई, का असलं मला औषध घ्यायला? अगं रात्री तापानं फणफणत होतीस. तर हे औषध नाही आई. मग कुठलं आहे? घे ग, ठाऊक आहे तुला. आमच्या बॅगा बरा, आम्हाला लवकर निघायचं. तुम्ही आणि कुठे निघाला? मुंबईला जायचंय, हाय कमांड येणार आहे. मला राजकारणाचं काय करायचं? हे घरातलं राजकारण सोडवाय. काय झाले? पोरगी काय खात नाही, पीत नाही. आम्ही काय करावं? म्हणून काय अशी उपाशी राहू द्यायची तिला?
पाया पुरी साठी आम्ही एकदा जोड खाल्ल्यात आता त्या खांद्याने अलकटा तो तोडणी बघणार नाही सांगून ठेवतोय पुरी परस राजकारण मोठं झाले होय तुम्हासने ठीक आहे मी बघते पुरी साठी एक का हा जोड खाल्लं पाहिजे ना राम राम सरकार कालच मला कळलं की विक्रमरावांनी घर सोडलं तुमचं आपण तर टाळलंच होतं म्हणा पण समदुःखी म्हणून आलो तुमच्याकडं परवा आपले सहज दिसले रस्त्यावर पाठोपाठ खोलीवर गेलो म्हटलं चार शब्द सांगून बघावं अहो खोलीत पाय टाकला तर समोर आपली दारूची बाटली आता तुम्ही कल्पना करा दिवसा दारू म्हटल्यानंतर रात्रीचं काय सांगायला पाहिजे अहो रात्री तमाशाच्या थिएटरवर दौलत जादा म्हणून 550 रुपये उधळायचे आणि तमाशाच्या बायका म्हटल्यानंतर झालं पुराण रावाभाऊ घरी नाही म्हणजे तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा राहू द्या तुम्हाला का खो काय ठावाय मला चला निघा बघू ऐकू तरी निघा म्हणतो ना पण मला मला काय ऐकायचं चला निघा निघा बघू मी बोलायचं तुमचं काम तुम्ही बोला बघू काय बोलू नका बाईचा पुरीला पदरात घ्या म्हणून दडवत घालत आले एकदम नाही म्हणून सांगितलं सरकाराने त्यांचं मत तेच माझं मत काय दोष दोष एवढाच खानदानी खऱ्या जन्माला आली नाही तिला आमच्या घरात घेऊन आमचं कुळ नासावं म्हणताय हिंदुराव त्याने बाहेरचा रस्ता दाखव मग गुमान जावा आपल्या वाटेला थांबा मायाची आई कुंकू तरी घेऊन जा थांब तिथंच तू आहात हो सभा येतं मच्छी वाजाळे सांगतो खुर्चीवर न उतरा अगोदर मग सांगतो मला काय सांगता मी उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट मंडळी अहो मोटार ऍक्सिडेंट मध्ये अध्यक्ष मेल त्याच्या खुर्चीवर कोण बसणार मीच बसणार मीच बसणार मग फेर निवडणूक घ्या एकदम खुर्ची उतरतायचा अर्थ काय अहो तो उपाध्यक्षाचा मान असं तर पहिला उपाध्यक्ष ना होतो आता नाही नव अहो तुम्ही असून काय उपयोग पार मंत्र्यापासून गेल्या तुमच्या विरुद्धच्या तक्रारी ठावाय तुमच्या हो वर दिल्लीला जाऊन थडकल्यात की अहो वर्णचा ऑर्डर आली पाच वर्षात तुमचं पाच बंगलं कसं झालं याची कसून चौकशी व्हावी म्हणून हे पहा मी सेक्रेटरी म्हणून सांगतो की जी गोष्ट न्याय प्रविष्ट आहे त्याची चर्चा इथं नको मी तुम्हाला एक उपाय सुचवू का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दौऱ्यावर एक दोन दिवसात इकडे येणार आहेत तेव्हा या भांडणात त्यांचा लवाद आपण मान्य करावा आजची सभा बरखास्त करा चला उठा उठा चला जिरले का नाही रेखाची साखर कारखाना म्हणजे पेरणार याच्या घरची निवडणूक नाही फिवडणूक नाही एकदम अध्यक्षाचं खुर्ची बसतंय आम्ही कसं राहायचं साहेब ही गस सुचवू का कशी ह्या ह्या खुर्चीवर बसायची आता तू मला राजकारण शिकव बघा सुधरते का नाही काय ते आपल्या पालकमंत्र्याचा पोरगा आहे ना माहिती आहे की तू स्वतःला मंत्री समजायला लागलाय अजून तू मोकळाच आहे बांधा पोरगी त्याच्या गळ्यात म्हणजे काय होईल लवा तुमच्याच घरचा आहे जमल म्हणतोस गॅरंटी रागवलीस आम्हाला काही मन आहे नाही हो हो नाही ठीक आहे रणजीत रणजीत माया माया रडू नकोस माया माया मी आहे ना सगळं काही ठीक होईल तुझी शपथ माया 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 पण पळून जाऊ नको लोक म्हणतील आपलंच चुकले होय माया माया आपली आईबाप चूक आहे ते ठरवायचं असेल तर काय करेल
डार्लिंग सिनेमाला येणार काय मेरी टुमक चलो टुमक टुमक यू न चलो गुस्से में ना आ मिलिया बगितलास का पायत का है ते चाय ला कोल्हापुर ची लाऊंगी मिर्ची चल 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 यार हाय मेरी जान एक नजर इधर भी आओ मिस तुमचा रुमाल नो मेंशन रमेश तू कुठे गेला होतोस तू मला सोडून नाही कुठे गेला होतोस तू तुमचा काहीतरी गोंधळ होतोय नाही नाही मला ठाऊक आहे तू किती लबाड असते ठीक आहे तू माझा रमेश होतोस तू माझा रमेश होतोस तुमचा पाया पडतो माझं नाव रमेश नाही आहे माझं नाव विक्रम पवार म्हणजे तू सॉरी तुम्ही रमेश नाही नाही हो मग मम्मी आता प्रेम कुणावर करू माझ्याशी प्रेम करा तुमच्यावर पण तुम्ही कराल माझ्यावर प्रेम व्हाय नॉट माझ्याशी प्रेमाच्या गुलगुल गोष्टी कराल आता करतो पाहिजे तर आता नको आता मला क्लासला जायचंय त्यापेक्षा तुम्ही असं करा ना संध्याकाळी या पिकनिक पॉइंट वर शुअर शुअर ओके बाय बिक्की बाय लग्न माया रडू नको सोड चिट्ठी देऊ का तिला मग तर खात्री पटेल तुझी आता जी आता ठीक आहे आता जातो बघ
पावणार तुला शंकर पावला बघ शंकर पावला नाही बोला हे सांगायला आलो मी म्हणजे आबासाहेब मी घटस्फोट मागायला आलो घटस्फोट होय मी दुसरं लग्न करणार आहे लग्न पण का आणि कुणाशी माया रावताशी आणि का ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे जाऊ बापू जरा विचार करा मला उपदेश नकोय सोड चिठी हवी आहे समजला आता पोरीने काय करावं सांगा काय करणार ताईचं दुर्दैव आता एकाकी जगणार घराण्याची प्रतिष्ठा खानदान जपत एकाकी मरणार बिचार पाहिलं काय हो किती बिल झाले ते दोन दोन महिने प्रत्येकाकडे बिल ठेवायला लागलो तर लॉज विकायची पडेल मला काय कशाला तुमचे पैसे मी काय बुडवणार आहे का अहो तुम्ही खूप बुडवालो पण मी समजतोय ना पाण्यातला पैसा काढायला तर मग झालं उद्या परवा माझी मनी ऑर्डर येईल नाहीतर परवा सकाळी स्वतः हजर आहे कोण तुमचे सासरे बघा सासरे किंवा बाप म्हणा तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्याशी कारण हजामत चालले वाटते हो बघू गुळगुळी झाली का तुम्हाला का पाहिजे कसलं घाणेड लाज गेली कुत्र सुद्धा राहायचं नाही इथं तुमच्या बायकोला आणली मी सोडचिठी मागितली होती ना सोडचिठी काय मागितली म्हणते की काय ठीक आहे सावकाश द्या मला कार ही गाई नाही कायद्याला दोन लग्नाला बंदी आहे प्रेमाचा हा मोकळा आहे पा ते तुमचं तुम्ही ठरवा आम्ही मुलगी तुम्हाला दिली तिला तुमच्या हवाले केले तिला नांदवा नाही तर विरे टाकला मी चाललो कुटुंबिया उकिरड्यावर आला असेल आदमा महबूबा महबूबा
महबूबा वो महबूबा ले रंग काय झालं लेकीची आणि जावायची गाठ घालून तिने अट्टेला दोघांना मिळून एक दूध को रिंग पाठवलं तिसरं काय आपलं लगेच झाल्यावर एक कप चहा पित होतो ते सुद्धा दोघं एका कपात त्याला सुद्धा अशीच मजा आली असेल कशाला विचारलाय तुमच्या मुलीला अट्टेला एकटीला सोडून आला तिला एकटीला का म्हणून तिचा नवरा होता की बरोबर तो नालाय तुमच्या पाठोपाठ बाहेर पडलाय तो रात्रभर पत्ता नव्हता त्याचा विक्रम इतका बेजबाबदार असेल याची मला कल्पना नव्हती त्याच्यापेक्षा तुम्ही बेजबाबदार आहात बा मी जर कोल्हापुरात नसतो तर ताईची काय दशा झाली असती याचा काय विचार तर काय होणार आहे ताईचं कोणा ठाऊक तुझीच माया संसारावर उठल्यावर दुसरं काय होणार आहे बाई आई तुम्ही संसारावर उठलाय तिच्या ते सगळं काही जमलं असताना फक्त एका लग्नाला नकार देऊन दोन संसार विस्कटले तुम्ही अरे खानदान खानदान करून खानदानाचा खेळ खंडोबा झाल्यावर मग काय तुमच्या डोळ्यावर पडणार अजून तरी ऐका दादा म्हणून ती आमचं ऐकणार आहे तिचं काय ऐकतं बाबा ते पैशाने जावई विकत घेणारा माणूस तुमच्या जावयाला थोडाच विकत घेणार आहे आणि तोही एका बिजोऱ्याला हॅलो हा नामदार साहेब आहेत का दिल्लीला गेले बर 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 आपण कोण बोलताय पीए बर भाव पीए म्हणजे दुसरा मंत्रीत की हो आम्ही याव काय म्हणलं यू आर ऑलवेज वेलकम ऑपरेटर असं काय गोंधळ हो अहो ऐकू येत नाही म्हणून म्हणतोय हा हा कंटिन्यू ठेवा मला बोलायचं त्यांचं हा बर हा हा नाही साहेब आमच्या भागात कधी येणार आहे हा मग असं करा ना त्यांच्या मुलालाही त्यांच्याबरोबर पाठवून द्या अहो बघा अशी सरभराई ठेवतो आणि त्यांना कल्पना द्या आता जे आमच्याकडे आहे की नाही आता ते त्यांचंच आहे हो ऑपरेटर कंटिन्यू करा हा बोला 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 नाही आम्ही एवढ्यासाठी आलो होतो तुम्ही गप बसा बघू हा बोला हो तुम्हाला सॉरी सॉरी म्हणलं मुलीचा प्रश्नच नाही लाखात अशी देखणी मुलगी आहे बघ हो तुम्हाला देऊ देऊ अहो साहेब नाहीतरी हुंडा घेणार नाहीच आहे तुम्हाला दिला असं म्हणू हो मग बर थँक्यू थँक्यू म्हणलं बर बर बबीराव बबीराव बाहेर गेलेले दिसते तुम्ही कशाला दिसता इथं नाही माझं म्हणणं असं तुम्ही खानदानी आम्ही लेकावळे नाही पण मुला मुलीचं प्रेम आहे म्हणून आता आठवलं काय तुम्हाला प्रेम आहे मंत्र्याचा फोन आला होता मायाला मागणी घातली मुलांनी त्यांच्या चालायचं नशिबाची खेळ म्हणतो नशिबाचं म्हणतोय बा मेलेल्याला जास्त मारू नये तुम्ही जर खरोखरीच खानदानी असाल ना हकलायच्या बाहेर निघा थांबा सका चा तरी घेऊन जावा खानदान नसला तर रीतिरिवाज आहेत आम्हाला घ्या बोला भाषण पाडायचा तुमची मी प्रॉम्प्टिंग अजिबात ठेवणार नाहीये प्रॉम्प्टिंग मलाही आवडत नाही तुम्ही एकदम खोड गेलं पाहिजे डीप खोड गेलं पाहिजे अरे पा मिस्टर रणजित सीट म्हणजे अक्षरशः लैला मजनू सारखा झाला पाहिजे बघा तर प्रॉम्प्टिंग प्रॉम्प्टिंग बोमला प्राणप्रिये 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 करेक्ट प्राणप्रिये करेक्ट माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे नाही इतकं वर जोड द्या इतकं प्रेम आहे प्राणप्रिये माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे करेक्ट त्याच्यासाठी काही करण्याची माझी तयारी आहे राईट बोल तुला काय पाहिजे मला काय नको बोमला तुमचा डायलॉग आहे डायलॉग बोल तुला काय पाहिजे करेक्ट बोल तुला काय पाहिजे करेक्ट पौर्णिमेचा चंद्र नाही 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 पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमेचा चंद्र करेक्ट की मध्यान्ह काळचा सूर्य राईट बोला तुम्ही याच्यावर काय उत्तर द्या मला काय प्रॉम्प्टिंग हृदयेश्वरा हृदयेश्वरा कुठा लक्षात हा बोला हृदयेश्वरा हृदयेश्वरा मला नव्हे होता ना म्हणा हृदयेश्वरा करेक्ट मला काही नको मला काही नको मला काही नको करेक्ट मनाला मोहिनी घालणारा चंद्र दिवसा नसतो तर प्रकाश देणारा सूर्य रात्री नसतो राईट पुढं पुढं मी सांगतो ना मला तू हवायस फक्त तू हवायस
दिवस रात मला करपाशा खेणारा मला फक्त तूच हवाय. आता आली का पंचायत? काय राणे, आता यांच्या समोर प्रेम करायचं म्हणजे जरास हताश का ठेव अहो जे झाडाखाली करताय ना ते इथे करा. शवाशाला जाईल मी. अच्छा अच्छा काय नाही, हा करा सुरू. प्रिये प्रिये पुरुष आहे, पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, राईट. स्त्री आहे म्हणून पुरुष आहे, करेक्ट. आणि दोघे आहेत म्हणून प्रेम आहे माया. काय 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 झालं का चुकलं काय? अरे माया समोर असे म्हणजे तुमचं असंच व्हायचं. चालू दे चालू दे तुमचं पुढं. मी तो पण दुसरा असेल घेतो. अरे कुठे गेला बाजरे? खरं सांगू माया, प्रेम करणं सोपं आहे बघ, पण प्रेमाचं नाटक करणं अवघड आहे. नाटक ठीक असतं, काही बाप खोटेच असतात. काय बोलले तरी काय ते त्या फिरते बरोबर प्रेम करतेस? अगं आमच्या प्रतिष्ठेचा विचार कर बाबा. प्रेमाला प्रतिष्ठा ठाऊक नसते, प्रेमाला ठाऊक असत फक्त एक, प्रेम 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 प्रेम. पाहिलं नाही तर आमच्या घरी नुसता पैसा पैसा पैसा. आणि खानदान खानदान खानदान. हो हो खानदान, त्या खानदाने गंगेत प्रेमाचं गटार आणून सोडणार तो? नाही बाबा, एका गटाऱ्यानं गंगा गढूळ होत नाही कधी. प्रेमाचे हजारो गटार जरी येऊन गंगेला मिळाली तर ती सारी गंगा म्हणूनच वाहते. होय गंगा, प्रेमाची गंगा गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र आहे, आकाश गंगेपेक्षा उद्दात आहे. आणि त्या प्रेमानं भरलेला प्रियकर, त्या प्रेमाने भरलेला प्रियकर आकाशाला गवस निघालतो, समुद्राला उपसून काढतो. ऐकलत बाबा, प्रेमाचं सामर्थ्य किती आहे ते? प्रेम प्रतिकार जाणत नाही, हिमालयाला धडकी देऊन तडीपार होत आणि कैलासावरती बसलेल्या शंकर पार्वतीला आवाहन करतो. हे शिवशंभव, तुझ्या तांडव नृत्याचं सामर्थ्य मला दे. हे पार्वती, तुझ्या प्रीतीचं सौंदर्य मला दे. आणि त्या सत्य शिवाच्या बेदरकारपणाने मी अवघी पृथ्वी अशी आदोलून सोडीन, गिरुडीचे डोंगर कोसळून पडतील आणि माणसाने निर्माण केलेलं जात धर्म खानदान यांचे संकेत पार बुडून जातील. आणि देवदानवांच्या समुद्र मंथनाप्रमाणे मी त्याच्यातून फक्त एकच वरण येईन. काय नाथा? हा पाहिलास प्रीतीचा अमृत कुंभ, सत्य शिवानी सुंदर म्हणतात तो हाच मंगल कलश. स्टेज वरच तुमचा आवेश पण असं वाटलं, असं वाटलं की एकदम जाऊन तुम्हाला मिठेच मारा. पण आता तुम्ही जे स्टेजवर बोललात ना, आता तुम्ही जे स्टेजवर बोललात ते माझ्या घरी येऊन बोला ना. काय सरतो की काय माया? अगदी तुझ्या घरी बोलतो ना, या कल्पनेनं बोलत होतो. अगं ती स्टेजवर घेता होते पण माझ्या डोळ्यासमोर तू होतीस फक्त तू. काय ते चक्रमला कुठे बोलावलं होतं? चक्रमला? हा त्याला मीच त्याचा मामा करायला. अरे त्याला वाटते की माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. हेच तर वगैरे मी कुठे जाणार? दादा कुठे गेला? झोपल्या. अजून कुठे भाऊ अगोदर? का काय विशेष? दादा ए दादा उठकी, ही काय झोपेची येळ भाई रे? यायला आता डोळा लागला झाले. ए बायको नव तुझी भय नाही बघ तरी. असं डोसक धरलंय ग? रात्री जरा थोडी घ्यायची होती. अक्का मंत्रीच्या पोराने दागा दिला ना ग? त्यांना काय केलं? मला आशा धावली त्या सरपंचाची पोरगी गटावली की त्याने. बरं झालं मलकी, तुझी पोरगी पी काय कमी नाही. काय केलं तिनं? गॅदरिंग लांबून गेली आणि दोन दिवस झालं घरला आलीच नाही. कुठं गेली होती म्हणायची? मला वाटतं रणजीतचा नाद अजून सुटलेला दिसत नाही तिचा.
शाना अशीला तर लगीन करून टाका तिच्या पोराशी राजकारण गेलं चुलीत तुझं उद्या फलत सलत झालं म्हणजे हाय ते बी हातात न जाईल आलं लक्षात आलं लक्षात अडला नारायण नको कंटाळा कंटाळा करून कसं चालेल बरं व्हायचं का नाही तुम्हाला औषधानं मी बरी होणार नाही हो मग तुम्हाला कितीदा सांगितलं काय पोरीच मिटवा पोराला उजवा म्हणून पण ते आपल्या हातात आहे काय जे हातात आहे ते करायचं घ्या बघू नको मला नको कस घ्या नको घ्या हातात घेऊन बाहेर कुठे येऊ घ्या नको नको खरंच नको नको काय असं काय लहान मुलासारखं चालेल असं काय करता तुम्ही ते कसं तरी करू लागते मला औषध काय गोड असतं मोरीत टाकायचं म्हणजे काय घ्या ना आम्ही तुमच्याकडे ज्या कारणासाठी आलो होतो तेच कारण म्हणजे आबासाहेब त्या टायमाला आमचं डोकंच ताळ्यावर नव्हतं आमचं तरी कुठं ताळ्यावर होत चला पिटम पीठ झाली कस एवढं मायाला पदरात घ्या म्हणजे बर झालं बघा आमचं तरी दुसरं काय म्हणणं आहे कोणाला आपलं म्हणा म्हणजे झालं का नाही कोण आहे आबासाहेब मला क्षमा करो मी चुकलो उठा उठा जावय बापू अहो चुका करायचं व्हायचं आहे तुमचं तुम्ही चुका करायच्या नाही मग आम्ही सगळ्याला कारण यांची मुलगी प्रेमाचं नाटक करून चक्क मामा बनवला माझा हा तुमचा मामा केला आबासाहेब मला प्रथम शिलाची माफी मागितली पाहिजे नाही माफी बिफी काय नाही तुमचा ज्यांनी मामा केला त्यांचा आम्ही मामा करणार आमदार साहेब तुमची पोरगी पत्करली आहे चला चला नको म्हणजे नाही मी सांगतो तसं करायचं नाही मी सांगतो तुम्ही का थांबला इथं तुमची बायको वर आहे वर जा बघू सुरू केलंस की काय हात लावला का अंगाला का मी काय भेंडीची भाजी अगदी कोल्हापुरी रस्सा असं पाणी सुटले म्हणून सांगू तोंडाला का गावातल्या सगळ्या पुरी संपल्या वाटत नाही पण आता पटलं आपली बायको ती आपली बायको आणि नवरा तो नवराच अगदी तुपात तळा साखरेत घोळा तरी नाही मी कितीही चुका केल्या तरी प्रेमही केलंय तुझ्या खरं माया काय बघतो मी दिसतंय ना धर धर बायको होणार आहे माझी पहिल्या बायकोची स्टोर चिठ्ठी आणलीस काय ठीक आहे यात नक्कीच काहीतरी काळा बेर असणार ही नक्कल आहे असल माझ्याकडे मी बाबांना जाऊन विचारते बघू अगं माया ए माया थांब चाललीस कुठे ऐक आई माया मी येतो अगं ए माया ए माया माझी गाडी तिच्या बापाची नाही तिच्या बापाची आहे गंजेत विक्रम शांतम पापम शांतम पापम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले बा अर्जुना आत्मा अमर असल्यामुळं तो शस्त्रांनी मरत नाही अग्नीनं जळत नाही मग तू म्हणशील माणूस मेल्यावर त्याचं काय होत अरे तू जशी रोज कापड बदलत असतो तसा हा आत्मा रोज एक देह बदलत असतो दुसरं काही नाही
आपले राग लोभ माया प्रेम हे सगळी सोंगच आहे. अंतिम सत्य एकच आहे, ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या. त्या ब्रह्मावर प्रेम करा जो सर्व ठिकाणी आहे. होय ना बाबा, मग रणजितवर माझं प्रेम आहे, त्याच्यात तुमचं ब्रह्म आहे ना? बाळे, रणजित का इक्रम काय, त्या दोघांमधलं ब्रह्म एकच आहे, परब्रह्म. होय ना, मग त्या दोघातल्या रणजितचाच आत्मा पसंत आहे मला. मी इक्रमला शब्द दिलाय पुरी, आणि तुला माहित आहे ना सध्याचं पर्व हे वचन पूर्तीचं पर्व आहे. पण मी रणजितला वचन दिलंय, ठाऊक आहे ना तुम्हाला? वचन देणारी तू कोण, वचन घेणारा तो कोण? मुली आयुष्याच्या गाठी तिकडे वर मारल्या जातात. ये मुली काय ते? कडुलिंबाचा रस आहे. शी, तुला मनशांतीची गरज आहे. अगं मुली, कडुलिंबाचा रस किती कडू असला तरी परिणाम उत्तम, बासुंदी किती गोड असली तरी परिणाम महाभयंकर. खे मुली, आलं लक्षात? देव माझा जगाचा नायक, देव माझा जगाचा नायक, केली त्याशी आम्ही सोयरीक, केली त्याशी आम्ही सोयरीक. करा सर्व काही हो, मान पान करा सर्व काही, खुश नाही कधी होत व्याही, खुश नाही कधी होत व्याही. दोष लागे देऊनी आलेक, दोष लागे देऊनी आलेक, केली त्याशी आम्ही सोयरीक, हो केली त्याशी आम्ही सोयरीक. छळण्याचा तया भारी सोस, छळण्याचा तया भारी सोस, भोग त्याना मला मात्र भीक, भोग त्याना मला मात्र भीक, केली त्याशी आम्ही सोयरीक, हो केली त्याशी आम्ही सोयरीक. जात सगे सारे खोटे, एक जात सगे सारे खोटे, मूर्तिमंत जणू वैर भेटे. बापरे, मूर्तिमंत जणू वैर भेटे. दूर धावे जरी जवळीक, दूर धावे जरी जवळीक, केली त्याशी आम्ही सोयरीक, केली त्याशी आम्ही सोयरीक. देव माझा जगाचा नायक, देव माझा जगाचा नायक, केली त्या
त्याची आम्ही सोयरी केली त्याची आम्ही सोयरी आम्ही सोयरी आम्ही सोयरी आबासाहेब पांडुरंग 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 आबासाहेब तुमच्या जावयाला सोडची दिली तुम्ही मी कोण देणार त्याने सांगितलं दिली पण त्याच्या बदफेलीपणापाई तुमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणार आहात तुम्ही मी कोण करणार करता करवता माझा पांडुरंग आहे बर माझा पांडुरंग पण मी खरंच सांगते ते सगळं नाटक होत नाटक हे जग म्हणजे एक रंगभूमी तो तिचा मालक तो कर सगळी नाटक तो करतो पांडुरंगा पांडुरंगा करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्गट वारी तुझे सारी अनाथ राहते आंबे करुणा बघा कुणी आलं तर सांगा आमचं मौन चालू आहे म्हणून किती होते आपलं काम साधू पत्र अमदार साहेब का आरमलाय का तुम्ही होय पण याच्याने काय अनर्थ झालाय ठाऊक आहे तुम्हाला तुम्ही माया विक्रमला देणारच माझा मौन भंग करू नका दोघांचं प्रेम आहे डोंबर आहे ते सगळं नाटक होत नाटक हो शक्य नाही नाटक बंद पाडलंच पाहिजे आमदार साहेब आमचं दोघांचं जीवापाड प्रेम आहे आम्ही एकमेकाशिवाय जगू शकत नाही आणि आमचं एवढं प्रेम असताना तुम्ही तिला दुसऱ्याच्या हवाले करणारे कोण बोला बोला मिस्टर राऊत ठीक आहे ऑल राईट मिस्टर राऊत येतो मी अहो केला किती अहो अहो आता कशाला मौन मौनम संमती लक्षणम नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काय झालं आता आम्हाला एकच पाय आहे काय दुसरं चुळाची द्या इकडे पती सेवेसारखं दुसरं पुण्य नाही बायकांना बघूया ती तरी फळाला येते का अबा येईल जरा जोरात चोळा काय रे काय रमलं का तुम्ही पायाची आग होती चोळून बघतो कमी होती का पायापेक्षा डोकं ठिकाणावर ठेवा अगोदर तुझं आहे का ठिकाणावर असो नसो पण ताईचा वाटोळा तर करत नाही मी अरे तू नाही तुझी बायको आता बायको कसली म्हणा कोणी सांगितलं तुम्हाला अरे विक्रम सांगत होता मला सोड चिठ्ठी दे मी लग्न करणार आहे माई पण आबा हे सगळं नाटक होत तिच किती नाटक करणार आहे ती तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं ते बाबा हे सगळं ताईच्या कल्याणासाठी होत अशी रोज नाटक करणारी सून नगय मला नाटक कंपनीत जा म्हणा राहू दे ना पण त्यासाठी ताईचा का बळी देताय तुम्ही बळी मी नाही देत तुझी मायाच घेते जाऊन विचार तिला मायाच्या वतीनं मी सांगतोय आणि जावयाला चोट चिठ्ठी देऊन मोठा घोटाळा केलाय तुम्ही अरे तुझ्यापेक्षा कमीच ए डोकं तापू नको माझं ठीक आहे हे लग्न कसं होतोय मी बघतो खरंच गेला किती जाऊ दे तुम्ही तेल घ्या डोकं गरम झालं पाय गार झाले पण डोक्याचं काय झालं म्हणे विभीषण शहाणा परितो महामूर्ख जाणा काय तो रामाशी भेटला भेटूनही रामची नाही झाला वा वा म्हणजे विजय हा खरा पराभव वा वा बघितलं काय काय आहे ते वास्तव दिसतं का नाही बघा तरी मायानं काय लिहिलंय ते अध्यात्माचं आहे का बघा काय वा उगेच प्रेमाची या दारी उभी राहण्यासाठी घर सोडून मी जात आहे वा वा म्हणजे प्रेम हेच दैव प्रेमची दैवत माझी प्रेम मुहूर्त रणजीत वा वा म्हणजे काय आहे काळजी आमुची करू नये कोणी आम्ही दोघे मिळून जात आहे कुठं कुणाला कळले आपण कुठून येतो कुठं जातो कुणाला कळले खर्च होऊन हे सुचतय तरी कसं म्हणतो असं काय तिनंच लिहिलंय प्रेम हेच दैव प्रेमची दैवत माझी प्रेम मुहूर्त रणजीत अगं माझा पानाचा डबा कुठं आहे तुझ्या हातात हो हो आहे कुठे आहे तुझे काय चाललंय काय तुमचा कसला गोंधळ चाललाय फारच गोंधळ झालाय रागू महिना
लग्न घटी समीप लग्न आई बाप का मेले का मेला सारखेच मनाले बोलले का मी जिवंत असून मला मारतोस होय आवा आई बाप कशाला केले ते काय नाही आमच्या देखत लगीन झाले पाहिजे या शंभराच्या नोटाचं काय म्हणणं आहे मंगलाष्टका पुन्हा ठासून झाली पाहिजे लग्न म्हणजे काय तमाशा वाटला होय तुम्हाला आणि भटजी म्हणजे सोंगाड्या दौलत ज्यादा करताय ते नाहीतर लग्न म्हणजे काय भानगड वाटले होय तुम्हाला आम्हाला चोरून करतात ते काय हो काय भानगड आहे तुमची महाराज भानगड वगैरे काही नाही हे माझे आई वडील आणि हे तिचे आई वडील आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम असताना हे घराणं हुंडा वगैरे हुडकत बसले आणि लग्न म्हणायची पाळी आली तुम्ही सांगा तरुण मुलं लग्न करतात कशासाठी वंशवृद्धी व्हावी यासाठी ते झालं सर पण आपण जगाला काय दाखवतो दोन प्रेमिकांचं मिलन आणि दोन मातबर घराणी एकत्र यावीत यासाठी पण आपली लग्न पद्धती एवढी हंगरी दुबरीची आहे की नवरा नवरी राहतात बाजूलाच आणि दोन घराणी मित्र होण्याच्या ऐवजी शत्रूच होतात काय आमचे आणि हे व्हायला नको म्हणून आम्ही पळून आलोय बरं का म्हणून तर लग्न लावलं आम्ही म्हणतात ना मी या बीबी राजी तो क्या करेगा काजी काजी म्हणजे मुसलमानांचा ब्राह्मण आहो ते पटलं म्हणून तर दावत आलोय मागणं आमचं राहू द्या यांच्या साध्या पद्धतीने करा पण लगीन करा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी